नमस्कार, माझं नाव नितीन शिवाजी गायकवाड, राहणार कळंबे, तालुका जिल्हा सातारा. आज मी महाराष्ट्र शासन आणि आर सी एफ भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने वीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहे. तर वीज प्रक्रियेसाठी बायोला हे आर सी एफचं जे जैविक संमिश्रण खत आहे, जैविक संमिश्र खत आहे ते आपण वीज प्रक्रियेसाठी आज वापरणार आहे. तर बायोलाच कशासाठी, तर बायोला हे जे जमिनीतले अन्न घटक हे पिकाला उपलब्ध करून देते, त्याच्यामुळे पीक जोमात वाढते. तर बायोला जे जे जमिनीतले जे नत्र स्फुरद आणि पालाश हे घटक पिकाला मिळवून देते आणि त्याच्यामुळे पीक जोमात येते आणि आपल्याला भरघोस उत्पादन त्यातून मिळते. तर ह्याची बायोला, आर सी एफची जी बायोला आहे त्याची बीज प्रक्रिया कशी करायची ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर प्रथमतः जो प्लास्टिक पेपर आहे, आपण प्लास्टिक पेपर जो घ्यायचा आहे कागद, तो त्याच्यावर सोयाबीन ठेवून त्याची बीज प्रक्रिया आपण करायची. प्लास्टिक पेपर हा कशासाठी घ्यायचा, तर त्याचं जी आपण जी हे लावणार आहे बायोला ते सर्व सोयाबीनला लागेल. साधा पेपर जर आपण घेतला तर ते सगळं त्यालाच लागेल, म्हणून प्लास्टिक पेपर घेऊन आपण त्याच्यावर बीज प्रक्रिया करायची. तर प्रथम आपण 25 ml जी बायोला घेऊन 1 kg सोयाबीनसाठी ते वापरायचं. प्राथमिक बीज प्रक्रिया कशी करायची ते इथं तुम्हाला प्रत्यक्ष आपण दाखवा. ml मोजून घेत आहे. बीज प्रक्रिया करताना हळूवारपणे त्याच्यावर टाकायचं सोयाबीनवर, सगळीकडे पसरेल असे टाकले आणि नंतर ते अशा पद्धतीनं हलवायचं की ते सोयाबीनचं वरचं टर्पण जे हलकं असतं ते उगवण शक्ती त्याची चांगली व्हावी त्यासाठी ते हाताला न हलवता थोडस पेपरवर हलवूया. ते सगळीकडं पसरेल असं झालं की थोडं हलक्या हाताने एक पेरणीपूर्वी 2 तास आधी सावलीत सुकवायला ठेवायची आणि नंतर त्याची पेरणी करायची. 2 तासामध्ये पेरणीसाठी वापरायचं. तर असंच मी जशी बीज प्रक्रिया करून आपल्या पीक उत्पादनासाठी किंवा आर्थिक त्यातून आपल्याला लाभ हवा त्यासाठी आपण सगळ्यांनी बीज प्रक्रिया केली पाहिजे. मी जशी केली तशीच तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांनी बंधूंनी सर्व शेतकरी बंधूंनी करावी. धन्यवाद.